वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगाँव। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सातपुडा निवासींनी श्री क्षेत्र मनुदेवीचे मंदिर बंद करण्यात आले आहे। भाविकांच्या सुरक्षितेसाठी मंदिर संस्थांनी या सूचनेची तातडीने अंमलबजावणी केली असून 6 मार्च पर्यंत मंदिर बंद करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक परिपत्रक काढले, त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात आठवडे बाजार, शाळा, विद्यालये, महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग 6 मार्च पर्यंत बंद करण्यास सांगितले आहे। तसेच 6 मार्च पर्यंत रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू लावला आहे। या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनासाठी देखील केवळ 10 जणांना मुभा दिली होती। मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भाविकांच्या सुरक्षितेसाठी मनुदेवी संस्थानाने आपसात चर्चा करत मंगळवारपासून 6 मार्च पर्यंत श्री क्षेत्र मनुदेवीचे मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे। फक्त मंदिरातील कर्मचारी देवीची पूजा 10 लोक मिळून करू शकतील, बाकीच्यांना प्रवेश नाही। नमस्कार। कोरोना सारखी महामारी आज जगात थैमान घालत आहे, त्या अनुषंगाने श्री क्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान येथील अध्यक्षांशी चर्चा केली असता त्यांनी दिनांक 23 फेब्रुवारी पासून जोपर्यंत कोरोना महामारी जात नाही म्हणजे जवळपास 5 ते 6 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार धार्मिक तीर्थक्षेत्र मनुदेवी हे बंद राहणार आहे। तरी ह्या सूचनेची भाविकांनी दखल घेऊन मंदिर परिसरात येणे टाळावे व एक सहकार्याची भूमिका म्हणून मंदिर प्रशासनाला आणि मंदिर कर्मचाऱ्यांना मदत करावी। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत शुभांगी, इंडिया अप तक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।